नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभिनव स्टडीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या भागामध्ये आपण महाराष्ट्राचा भूगोल यावर आधारित प्रश्नसंच पाहणार आहोत. मित्रांनो, हा प्रश्नसंच सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. तर सुरू करूया आजच्या भागाला. पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी, विदर्भ. विदर्भ या ठिकाणी महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, सध्या महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत? तर मित्रांनो, सध्या महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत, म्हणून पर्याय सी हा इथे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, महाराष्ट्रात कोणते पीक सर्वात जास्त होते? पर्याय आहेत गहू, तांदूळ, बाजरी आणि ज्वारी. या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, ज्वारी. प्रश्न क्रमांक 4 आहे, महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो? पर्याय आहेत छत्रपती संभाजीनगर, पंढरपूर, नाशिक आणि आळंदी. आणि बरोबर उत्तर आहे पर्याय सी, नाशिक. पाचवा प्रश्न आहे, महाराष्ट्रात सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत? याचं उत्तर आहे पर्याय बी, अहमदनगर. पुढचा प्रश्न आहे, नवेगाव राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय सी, गोंदिया. गोंदिया या ठिकाणी नवेगाव राष्ट्रीय उद्यान आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात सर्वाधिक जंगल क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आढळते? आणि पर्याय आहेत नागपूर, चंद्रपूर, कोल्हापूर आणि गडचिरोली. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय डी, गडचिरोली. गडचिरोली या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक जंगल क्षेत्र आढळते. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते? पर्याय आहेत कोयना, उजनी, जायकवाडी आणि गिरणा. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय सी, जायकवाडी. जायकवाडी हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राला -10 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. बरोबर उत्तर आहे पर्याय बी, 720 किलोमीटर. प्रश्न क्रमांक 10 आहे, खालीलपैकी कोणते शहर गोदावरी नदीकाठी वसलेले नाही? पर्याय आहेत पंढरपूर, नाशिक, नांदेड आणि पैठण. मित्रांनो, नाशिक, नांदेड आणि पैठण हे तिन्ही शहर गोदावरी नदीकाठी वसलेले आहेत, तर पंढरपूर हे शहर चंद्रभागा या नदीच्या काठावरती वसलेलं आहे, त्यामुळे बरोबर उत्तर आहे पर्याय ए. प्रश्न क्रमांक 11 आहे, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? वाघ, सिंह, शेकरू आणि हरिण. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, शेकरू. शेकरू म्हणजे एक प्रकारची ही खार आहे आणि हा महाराष्ट्राचा राज्यप्राणी आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे? पर्याय आहेत बल्लारपूर, तुर्भे, आर्वी आणि सोलापूर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आर्वी. प्रश्न क्रमांक 13 आहे, महाराष्ट्र राज्यात कोणकोणत्या ठिकाणी तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात? कोणत्या ठिकाणी असं आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय डी, चंद्रपूर. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचा बराचसा भूभाग कोणत्या खडकापासून बनलेला आहे? पर्याय आहेत बेसॉल्ट, अँथ्रासाइट, ग्रॅनाइट आणि सिलिकॉन. बरोबर उत्तर आहे पर्याय ए, बेसॉल्ट. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पर्यायाने भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर कोणते? पर्याय आहेत मुंबई, रत्नागिरी, न्हावाशेवा आणि यापैकी नाही. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय सी, न्हावाशेवा. प्रश्न क्रमांक 16 आहे, महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात मोठा जिल्हा कोणता? नागपूर, मुंबई, पुणे आणि अहमदनगर. तर महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात मोठा जिल्हा हा मित्रांनो अहमदनगर आहे,
म्हणून पर्याय डी हा इथे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे, मराठवाड्याची राजधानी म्हणून कोणत्या जिल्ह्यात ओळखले जाते? ऑप्शन्स आहेत छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूर आणि धाराशिव. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय ए, छत्रपती संभाजीनगर. प्रश्न क्रमांक 18 आहे, महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात लहान जिल्हा कोणता? ऑप्शन्स आहेत मुंबई शहर, लातूर, गोंदिया आणि वर्धा. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय ई, मुंबई शहर. प्रश्न क्रमांक 19 आहे, कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय डी, रायगड. प्रश्न क्रमांक 20 आहे, ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते? या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय डी, बीड. बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 21 आहे, रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणता किल्ला आढळत नाही? पर्याय आहेत कर्नाळा, द्रोणागिरी, अजिंक्यतारा आणि रायगड. मित्रांनो, कर्नाळा, द्रोणागिरी आणि रायगड हे तिन्ही किल्ले रायगड जिल्ह्यात आढळतात, तर अजिंक्यतारा हा किल्ला सातारा जिल्ह्यामधील आहे. म्हणून या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 22 आहे, लोणावळा, खंडाळा हे थंड हवामानाची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय आहेत पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर आणि नंदुरबार. या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय ए, पुणे. प्रश्न क्रमांक 23 आहे, महाराष्ट्रातील अष्टविनायकाच्या 8 स्थानांपैकी 5 स्थाने कोणत्या जिल्ह्यात आहेत? पर्याय आहेत अहमदनगर, रायगड, रत्नागिरी आणि पुणे. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, पुणे. पुढचा प्रश्न आहे, गोदावरी नदीचे उगमस्थान डॅश डॅश. गोदावरी या नदीचं उगमस्थान मित्रांनो त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आहे, नाशिक जिल्ह्यातील. प्रश्न क्रमांक 25 आहे, कृष्णा वारणा या नद्यांचा संगमस्थान डॅश डॅश. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, हरिपूर. हरिपूर या ठिकाणी कृष्णा आणि वारणा या नद्यांचा संगम झालेला आहे. पुढचा प्रश्न आहे, ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी पर्याय आहेत चंद्रपूर, नागपूर, गोंदिया आणि वर्धा. बरोबर या उत्तर या ठिकाणी आहे चंद्रपूर, पर्याय क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 27 आहे, धुळे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? पर्याय आहेत कयाडू, धाम, पांझरा आणि तापी. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पांझरा. धुळे शहर हे पांझरा नदीच्या काठी वसलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन डॅश डॅश. महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन हा 1 मे 1960 हा आहे, म्हणून पर्याय ए हा इथे बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर लोणार हे भारतातील एकमेव खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे, हे निसर्गनिर्मित सरोवर आहे, हे महाराष्ट्रातील बुलढाणा या जिल्ह्यातील आहे, म्हणून पर्याय ए हा इथे बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, नाशिक जिल्ह्यात डॅश डॅश या ठिकाणी कांदा संशोधन केंद्र आहे. तर नाशिक जिल्ह्यामध्ये निफाड या ठिकाणी कांदा संशोधन केंद्र आहे, म्हणून पर्याय बी हा इथे बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात चलनी नोटा, पोस्ट कार्डे, तिकिटे इत्यादींचे छपाई केंद्र खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन्स आहेत मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिक. बरोबर उत्तर आहे पर्याय डी, नाशिक. प्रश्न क्रमांक 32 आहे, महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण डॅश डॅश. ऑप्शन्स आहेत पाचगणी, लोणावळा, आंबोली आणि महाबळेश्वर. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आंबोली. प्रश्न क्रमांक 33 आहे, राज्यात डॅश डॅश जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणावरती आढळतात. ऑप्शन्स आहे चंद्रपूर, नागपूर, रत्नागिरी, यवतमाळ. बरोबर उत्तर आहे पर्याय डी, यवतमाळ. पुढचा प्रश्न आहे, महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो, महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण सातारा जिल्ह्यामध्ये आहे,
म्हणून ऑप्शन सी हा इथे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 35 आहे, माथेरान हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय ए, रायगड. प्रश्न क्रमांक 36 आहे, मत्स्योत्पादनात महाराष्ट्राचा देशातील क्रमांक डॅश डॅश आहे. मित्रांनो, मत्स्य उत्पादनात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आहे भारतात, म्हणून बरोबर उत्तर आहे पर्याय ए. पुढचा प्रश्न आहे, पानझडी वृक्षांची वने कोणत्या विभागात आढळतात? ऑप्शन्स आहेत कोकण, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, विदर्भ. विदर्भामध्ये पानझडी वृक्षांची वने ही आढळतात. प्रश्न क्रमांक 38 आहे, केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा डॅश डॅश आहे. मित्रांनो, जळगाव हे जिल्हा जो आहे हा केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे, म्हणून पर्याय सी हा इथे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 39 आहे, कांद्याचे सर्वाधिक उत्पादन करणारा जिल्हा डॅश डॅश आहे. तर मित्रांनो, नाशिक या ठिकाणी कांद्याचं सर्वाधिक उत्पादन घेतलं जातं. कांद्याचं आशिया खंडातील सर्वात मोठं मार्केट हे नाशिक या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 40 आहे, महाराष्ट्राची उपराजधानी डॅश डॅश आहे. महाराष्ट्राचं उपराजधानीचं जे शहर आहे ते नागपूर आहे मित्रांनो, म्हणून पर्याय बी हा इथे बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांची संख्या डॅश डॅश आहे. मित्रांनो, महाराष्ट्रात एकूण 4 कृषी विद्यापीठं आहेत, म्हणून या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय ए. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग आहेत? तर मित्रांनो, या ठिकाणी महाराष्ट्रात एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत, म्हणून पर्याय सी हा इथे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 43 आहे, कोकण उत्तरेमध्ये डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे डॅश डॅशपर्यंत आहे. मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तेरेखोल खाडी. दक्षिणेला तेरेखोल खाडी हे जे आहे हे महाराष्ट्राचं टोक आहे, म्हणून पर्याय डी हा इथे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 44 आहे, महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे? तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय ए, गोंदिया या जिल्ह्यास तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 45 आहे, कोरकू ही अनुसूचित जमात डॅश डॅशमध्ये राहते. तर या ठिकाणी पर्याय आहेत सह्याद्री, कोकण, मेळघाट आणि ताडोबा. बरोबर उत्तर आहे पर्याय सी, मेळघाट. प्रश्न क्रमांक 46 आहे, हळदी उत्पादनात अग्रेसर असलेला जिल्हा कोणता? पर्याय आहेत लातूर, सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय डी, सांगली. सांगली हा जिल्हा हळदी उत्पादनात अग्रेसर आहे. प्रश्न क्रमांक 47 आहे, आंब्याचे सर्वाधिक उत्पादन करणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता? बरोबर उत्तर आहे पर्याय ए, रत्नागिरी. पुढचा प्रश्न आहे, काजू उत्पादनात अग्रेसर जिल्हा कोणता? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सिंधुदुर्ग, पर्याय सी. प्रश्न क्रमांक 49 आहे, महाराष्ट्रात अजिंठा वेरूळ लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? मित्रांनो, महाराष्ट्रात अजिंठा वेरूळची लेणी आहेत ते छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहेत, म्हणून पर्याय डी हा इथे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 50 आहे, महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते? ऑप्शन्स आहेत मुंबई, नागपूर, शिवाजी विद्यापीठ आणि सोलापूर. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय ए, मुंबई. प्रश्न क्रमांक 51 आहे, विदर्भातील जिल्ह्यांची संख्या किती? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय सी, 11. विदर्भात एकूण 11 जिल्हे आहेत. प्रश्न क्रमांक 52 आहे, मराठवाड्यातील जिल्ह्यांची संख्या किती? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय सी, मराठवाड्यामध्ये एकूण 8 जिल्हे आहेत. पुढचा प्रश्न आहे, पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय सी, यवतमाळ. पांढरे सोने म्हणजेच कापूस. कापूस सर्वात जास्त पिकवणारा जिल्हा म्हणजे यवतमाळ हा आहे. पुढचा प्रश्न आहे, म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी थंड हवेचं ठिकाण आहे.
मैसमाळ. प्रश्न क्रमांक 55 आहे, घारीपुरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय बी, रायगड. रायगड या जिल्ह्यामध्ये घारीपुरी लेणी आहेत. प्रश्न क्रमांक 56 आहे, पुणे जिल्ह्यातील अष्टविनायकांचे स्थान नसलेले ठिकाण कोणते? ऑप्शन्स आहेत मोरगाव, ओझर, लेण्याद्री आणि पाली. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय डी, पाली. मोरगाव, ओझर आणि लेण्याद्री हे पुणे जिल्ह्यामध्ये आहेत, तर पाली हे रायगड जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 57 आहे, महाराष्ट्रात ज्योतिर्लिंग स्थाने किती आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी, 5. महाराष्ट्रात एकूण 5 ज्योतिर्लिंग स्थाने आहेत. पुढचा प्रश्न आहे तुळजाभवानी मातेचे मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? तुळजाभवानी मातेचे मंदिर हे मित्रांनो धाराशिव जिल्ह्यात आहे, म्हणून पर्याय ए हा इथे बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कर्नाळा पक्षी अभयारण्य हे मित्रांनो रायगड जिल्ह्यात आहे, म्हणून पर्याय ए हा इथे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 60 आहे, दहिसर नदीकाठी वसलेलं राष्ट्रीय उद्यान कोणतं? या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. पुढचा प्रश्न आहे कृष्णा कोयना या नद्यांची संगमस्थान असलेलं कराड हे कोणत्या जिल्ह्यात आहे? कृष्णा आणि कोयना या नद्यांचं संगमस्थान असलेलं जे ठिकाण आहे किंवा तालुका आहे जो आहे कराड हा सातारा जिल्ह्यामध्ये आहे, म्हणून पर्याय डी हा इथे बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे कृष्णा नदीचा उगम डॅश डॅश या ठिकाणी होतो. ऑप्शन्स आहेत त्र्यंबकेश्वर, महाबळेश्वर, सातारा. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय बी, महाबळेश्वर. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीस म्हटले जाते? तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय सी, कोयना. कोयना या नदीस महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न आहे चादरी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता? तर मित्रांनो अर्थातच सोलापूर हा जिल्हा चादरी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे, म्हणून पर्याय ए हा इथे बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे अहमदनगर जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते? भंडारदरा, म्हैसमाळ, चिखलदरा, तोरणमाळ असे ऑप्शन्स आहेत. यापैकी बरोबर उत्तर आहे पर्याय ए, भंडारदरा. भंडारदरा हे अहमदनगर जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे. पुढचा प्रश्न आहे प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचे राळेगण सिद्धी हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? तर राळेगण सिद्धी हे गाव महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर या तालुक्यातील आहे मित्रांनो, म्हणून या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय ए, अहमदनगर. पुढचा प्रश्न आहे अकोला शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ई, मोरणा. मोरणा या नदीकाठी अकोला शहर वसलेले आहे. पुढचा प्रश्न आहे विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखले जाणारे चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन्स आहेत अमरावती, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय ए, अमरावती. पुढचा प्रश्न आहे मोगल बादशाह औरंगजेब याची कबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील टॅशटॅश या ठिकाणी आहे. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय डी, खुलताबाद. पुढचा प्रश्न आहे परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग स्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग स्थान बीड या जिल्ह्यातील आहे, म्हणून पर्याय सी हा इथे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 71 आहे महाकवी कालिदासाचे स्मारक नागपूर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय सी, रामटेक. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील अतिदक्षिणेकडील जिल्हा कोणता? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय सी, सिंधुदुर्ग. पुढचा प्रश्न आहे सर्वाधिक ऊस पिकवणारा जिल्हा कोणता? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय बी, अहमदनगर. पुढचा प्रश्न आहे पुणे सातारा महामार्गावर कोणता घाट आहे?
मित्रांनो, पुणे सातारा महामार्गावरती असणारा घाट खंबाटकी हा आहे, म्हणून पर्याय बी हा येथे बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा कोणता? ऑप्शन्स आहेत पनवेल, चिपळूण, कणकवली, करबुडे. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय डी, करबुडे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे? ऑप्शन्स आहेत मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय ए, मुंबई. पुढचा प्रश्न आहे, मुंबई पुणे डबल डेक्कर एक्सप्रेसचे नाव काय? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सिंहगड. सिंहगड एक्सप्रेस ही पुण्यातील मुंबई पुणे प्रवास करणारी डबल डेक्कर रेल्वे आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण सर्वाधिक आहे? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, रत्नागिरी. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र एक्सप्रेस कुठून कुठपर्यंत धावते? तर मित्रांनो, महाराष्ट्र एक्सप्रेस हे गोंदिया ते कोल्हापूर या ठिकाणी वाहते किंवा धावते, म्हणून पर्याय सी हा या ठिकाणी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, बल्लारपूर डॅश डॅशसाठी प्रसिद्ध आहे. मित्रांनो, विदर्भातील बल्लारपूर हे ठिकाण कागद कारखान्यासाठी प्रसिद्ध आहे, म्हणून या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय बी. पुढचा प्रश्न आहे, दगडी कोळसा मोठ्या प्रमाणात कोठे सापडतो? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, चंद्रपूर. चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये दगडी कोळसा हा मोठ्या प्रमाणावरती आढळतो. पुढचा प्रश्न आहे, मॅंगनीज उत्पादनात महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पहिला. मॅंगनीज उत्पादनात महाराष्ट्राचा भारतात पहिला क्रमांक लागतो. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी कुठे सुरू करण्यात आली? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मुंबई. मुंबई या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी सुरू करण्यात आली. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामडी वस्तू बनविण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावरती चालतो? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय डी, कोल्हापूर. पुढचा प्रश्न आहे, सर्वात जुनी वेधशाळा कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी, पुणे. पुणे या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वात जुनी वेधशाळा आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेत चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सातपुडा. पुढचा प्रश्न आहे, हिमरूशालीसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील ठिकाण कोणते? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, छत्रपती संभाजीनगर. प्रश्न क्रमांक 88 आहे, महाराष्ट्रातील एकमेव यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कोठे आहे? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नाशिक. प्रश्न क्रमांक 89 आहे, विठ्ठलाचे मंदिर महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो, विठ्ठलाचं मंदिर महाराष्ट्रात सर्वांना माहिती आहे जवळपास सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न आहे, हाजी मलंग बाबाची कबर कोणत्या शहराजवळ आहे? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कल्याण. पुढचा प्रश्न आहे, पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण सातारा जिल्ह्यात आहे, म्हणून पर्याय ए हा इथे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 92 आहे, नेवासा हे ठिकाण कोणत्या नदीकाठी वसले आहे? तर मित्रांनो, नेवासा हे ठिकाण प्रवरा या नदीकाठी वसलेलं आहे. प्रश्न क्रमांक 93 आहे, महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण भारताची गंगा किंवा वृद्ध गंगा म्हणतात? तर मित्रांनो, महाराष्ट्रातील तापी या नदीला दक्षिण भारताची गंगा असे संबोधले जाते. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? ऑप्शन्स आहेत तापी, नर्मदा, गोदावरी, सावित्री. मित्रांनो, तापी, नर्मदा आणि सावित्री या पश्चिम वाहिनी नद्या आहेत, परंतु गोदावरी ही पूर्व वाहिनी नदी आहे. ही नदी बंगालच्या उपसागरात शेवटी जाऊन मिळते. महाबळेश्वरमध्ये त्या नदीचा त्र्यंबकेश्वर, नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी उगम स्थान आहे, तर बंगालच्या उपसागराला ती जाऊन मिळते. प्रश्न क्रमांक 95 आहे,
जायकवाडी प्रकल्प कोणत्या नदीवरती आहे? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय डी, गोदावरी. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती? तर मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ई, गोदावरी. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात रब्बी पिके कोणत्या ऋतूत घेतली जातात? तर मित्रांनो, महाराष्ट्रात जी रब्बी पिके आहेत ती हिवाळा या ऋतूमध्ये घेतली जातात. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता विभाग संत्रा विभाग म्हणून ओळखला जातो? तर अर्थातच मित्रांनो, नागपूर हा विभाग संत्रा विभाग म्हणून ओळखला जातो त्या ठिकाणी, कारण संत्र्याचं उत्पादन हे जास्त प्रमाणावरती होतं, म्हणून पर्याय डी हा इथे बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात ज्वारीचे सर्वाधिक उत्पादन होते? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय ए, सोलापूर. पुढचा प्रश्न आहे, सह्याद्री पर्वत दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखला जातो? तर मित्रांनो, सह्याद्री पर्वताला दुसरं नाव आहे पश्चिम घाट, म्हणून पर्याय सी हा इथे बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश हा जायकवाडी बहुउद्देशीय प्रकल्पावरील जलाशय आहे? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे नाथसागर. नाथसागर हा जायकवाडी धरणावरील बहुउद्देशीय प्रकल्प आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पठार या डॅश डॅश या खडकापासून बनलेला आहे? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बेसॉल्ट. बेसॉल्ट या खडकापासून महाराष्ट्र पठार बनलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, पंढरपूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र डॅश डॅश या नदीकाठी वसलेलं आहे? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय सी, भीमा. मित्रांनो, भीमा या नदीलाच पंढरपूर या ठिकाणी चंद्रभागा असं म्हटलं जातं, कारण चंद्रेच्या कोराप्रमाणे या नदीचा आकार या ठिकाणी होतो. पुढचा प्रश्न आहे, दक्षिण महाराष्ट्रातील किनारी प्रदेशात डॅश डॅश प्रकारची मृदा आढळते? तर मित्रांनो, दक्षिण महाराष्ट्रात जांभी प्रकारची मृदा ही आढळून येते. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोणत्या शहरात आहे? तर मित्रांनो, महाराष्ट्रात आरोग्य विज्ञान विद्यापीठ हे नाशिक जिल्ह्यात आहे. पुढचा प्रश्न आहे, गोदावरी नदी महाराष्ट्रात डॅश डॅश इथून उगम पावते? अर्थातच त्र्यंबकेश्वर जे नाशिक जिल्ह्यात आहे इथून गोदावरी नदी उगम पावते. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी महाराष्ट्र कशाच्या उत्पादनात स्वयंपूर्ण आहे? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार, ज्वारी. ज्वारीच्या उत्पादनात महाराष्ट्र हा स्वयंपूर्ण आहे. पुढचा प्रश्न आहे, गोदावरीवरील जायकवाडी धरण कोठे आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार, पैठण, जे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते? तर मित्रांनो, महाराष्ट्रातील पहिलं मातीचं धरण म्हणजे नाशिक जिल्ह्यातील गंगापूर हे होय. पुढचा प्रश्न आहे, कोकण किनारपट्टीवर कोणत्या प्रकारची मृदा आढळते? तर मित्रांनो, कोकण किनारपट्टीवरती तांबडी मृदा ही आढळून येते, म्हणून पर्याय सी हा इथे बरोबर आहे. आणि मित्रांनो, आजच्या भागातील हा शेवटचा प्रश्न आहे, डॅश डॅश हे महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत केंद्र आहे? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय बी, एकलहरे. मित्रांनो, कोयना, जायकवाडी हे दोन जलविद्युत प्रकल्प आहेत, तर तारापूर हे अणुविद्युत प्रकल्प आहे, म्हणजे एकलहरे हा औष्णिक विद्युत केंद्र आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आजच्या भागामध्ये आपण महाराष्ट्राच्या भूगोलावरती आधारित काही महत्त्वाचे प्रश्न पाहिले, जे स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहेत. मित्रांनो, पाहत रहा अभिनव स्टडीज. धन्यवाद.